महत्त्वाची बातमी माजलगावचे अजित पवार गडाचे कार्यकर्ते अजित पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. प्रकाश सोळंके यांना उमेदवारी नको आहे अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंग सोळंके यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील. प्रदीप, खरंतर आज अजित पवार जे आहेत आपला बारामती विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करत आहेत आणि त्यानिमित्तानं अजित पवार बारामतीमध्ये आहेत. मात्र आज सकाळीच त्यांच्या निवासस्थानी माजलगावचे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते सहयोग निवासस्थानी आलेले होते. त्यांची मागणी आहे ते म्हणजे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना खरंतर या मतदारसंघामधून पुन्हा उमेदवारी देण्यात येऊ नये, कारण मराठा आरक्षणामुळं फटका जो आहे तो मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती बसू शकतो. त्यामुळं त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांना मतदारसंघामधून उमेदवारी जी आहे ती द्यावी अशा पद्धतीची आग्रही मागणी अजित पवार आज कार्यकर्त्यांनी केलेली आहे. मात्र या संदर्भातला निर्णय जो आहे तो आज संध्याकाळी जाहीर करू अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी खरं तर आलेल्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे. आज माजलगाव मतदारसंघासंदर्भात आज मुंबईमध्ये बैठक जी आहे ती महत्त्वाच्या नेत्यांमध्ये पार पडते. विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनाच खरं तर या मतदारसंघामधून पक्षाकडून उमेदवारी दिली जाते का, किंवा आज जे शिष्टमंडळ कार्यकर्त्यांचं आलेलं होतं त्यांच्या मागणीचा विचार करून अजित पवार खरं तर दुसऱ्या उमेदवारांचा विचार करतात का, किंवा घोषणा करतात का, हे पण महत्त्वाचं असणार आहे. मात्र आज बारामतीमध्ये मोठ्या संख्येनं माजलगावचे पदाधिकारी जे आहेत ते दाखल झालेले होते आणि ते अजित पवारांकडे मागणी केलेली आहे की मतदारसंघामधून विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांना माहितीसाठी.